अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईबच्या बटनवर क्लिक करा सबस्क्राईबचं बटन फ्री आहे त्याचे काहीही चार्जेस लागत नाही आणि सबस्क्राईबच्या बटनच्या बाजूला एक बेल ऐकन आहे सुद्धा क्लिक करायला विसरू नका म्हणजे न्यू व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला नेहमीच मिळतील हाय फ्रेंड्स हेल्दी मखाना आज आपण बनवणार आहोत हे मखाने तुम्ही मुलांना दिले तर मुलं नक्की आवडीने खातील आणि हे इव्हनिंग स्नॅक्स म्हणून तुम्ही मुलांना देऊ शकता जास्त टाईम लागत नाही बनवायला पटकन होतात मखाण्यामध्ये भरपूर कॅल्शियम असतं तर हे मखाने बोनसाठीही खूप चांगले असतात आणि अनहेल्दी काही स्नॅक्स चिप्स वगैरे मुलांना देण्यापेक्षा हे हेल्दी मखाने तुम्ही नक्कीच बनवून द्या मुलं मुलांना खूप आवडतील हे आणि हे बनवून तुम्ही स्टोअरसुद्धा करू शकतात एअरटाईट कंटेनरमध्ये पण मी मोस्टली हे स्टोअर करत नाही मी जेव्हा पाहिजे तेव्हा जेवढं पाहिजे तेवढं ते बनवून देते आणि हे एवढे क्रंची बनतात ना की हे लगेच संपतात स्टोअर करेपर्यंत पण राहत नाही तर आपण व्हिडिओला स्टार्ट करूया तर असं मखायाचं पॅकेट मिळतं पूर्ण एवढं मोठं आणि मखानाला असं फुल मखाना म्हणून नाव लिहिलेलं असतं इंग्लिशमध्ये लोटस सीड्स म्हणून पण बोलतात ह्याला आणि हे आधी स्टार्टिंगला असं क्रंची नसतात जर तुम्ही आता तोडायचा प्रयत्न केला तर तेवढे इझिली तुटत नाही ते थोडेसे असे चिवी असतात आणि हे असे कच्चे खाऊ नाही शकत हे तोडायला थोडा वेळ लागतो तर आपण हे मखाना आता बनवूया मी इथे एक चमचा तूप घेतलेला आहे तुम्ही बटरही यूज करू शकतात आणि ह्या तुपामध्ये आपण हे मखाने चांगले रोस्ट करून घेऊया आधी हे व्हाईट कलरचे असतात जेव्हा हे कंप्लीट भाजून होतील तेव्हा ह्याचा कलर चेंज होईल ब्राउनिश होईल आणि हे क्रंची होतील जेव्हा ह्याचा कलर चेंज होईल आणि हे असे क्रंची होतील त्यावेळेस समजायचं की आपले मखाने रेडी आहे आणि मध्ये मध्ये हलवत रा नाही तर ते करपतील लगेच मखाने चांगले असे रोस्ट करून झालेले आहेत आणि याचा कलरही चेंज झालेला आहे मध्ये मी आता लाल तिखट ॲड केलं आहे मी लाल तिखट खूप कमी घेतलेलं आहे तुम्ही जास्त घेऊ शकतात तुमच्याकडे जर मुलं जास्त तिखट खात असतील तर तुम्ही ॲड करू शकता मी खूप कमी ॲड केलेलं आहे कारण की मग तिखट जास्त झालं तर मुलं खात नाही आणि त्यानंतर ह्यामध्ये मी जिरा पावडर ॲड केली आहे आणि त्यानंतर चाट मसाला आणि आपण चाट मसाला टाकले म्हणून मग मीठ खूप कमी टाकायचं आहे जास्त मीठ टाकू नका चाट मसाल्यामध्ये पण थोडंसं मीठ असतं त्यामुळे मीठ जास्त नका टाकू आणि आता आपण परत ह्याच्यामध्ये एक चमचा तूप ॲड करूया म्हणजे मग मा जेवढे आपण आता मसाले टाकलेत ड्रायवाले त्याचं चा चांगलं कोटिंग ह्या मखानाला लागेल म्हणून मग परत ह्या स्टेजला एक चमचा तूप ॲड करा तूप किंवा बटर जे काही तुम्ही यूज करणार असाल ते म्हणजे आता मखाने चांगले कोट होतील त्या मसाल्याने आता आपले हे मखाने रेडी आहेत तुम्ही बघू शकतात किती पटकन झाले जास्त वेळ नाही लागला हे जसे तुम्ही तोडले की पटकन तुटतात मग असं बघू शकत तुम्ही जेव्हा स्टार्टिंगला जेव्हा ते रोस्ट नव्हते केले ते तुटत नव्हते हे अशी एवढी क्रंची बनतात आणि अगदी लहान मुलांना पण तुम्ही देऊ शकता ते पण आवडीने असं एक एक उचलून खाऊ शकतात फक्त लहान मुलांनाच नाही तर मोठ्यांना पण असे हे मसाला मखाना नक्कीच आवडते नक्की ट्राय करून बघा आणि हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबर शेअर करायला विसरू नका आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा दॅन बाय